केवळ आणि केवळ ट्रान्सफर्सच्या मागे लागलेला आहे. बस बदल्या करणे हा एकमेव धंदा आता या शासनामध्ये चाललेला आहे. बदल्याही आवश्यक असतात पण एखाद्या वर्षी त्या नाही केल्या तरी काही फरक पडत नाही. मात अगदी इम्पॉर्टंट बदल्या केल्या असत्या तरी चाललं असतं. कारण आमच्या काळात कोरोना नव्हता ना. बदल्या दरवर्षीच होतात. बदल्या होणं हे काही नवल नाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये बदल्या करणं इम्पॉर्टंट आहे का हा विचार केला पाहिजे. म्हणजे आमच्या काळात जर कोरोना असता आणि बदल्या केल्या असत्या तर त्यांना पॉईंट आउट करता आलं असतं. पण आज कोरोना आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्याजवळ पैसे नाही आहेत. कारण बदली केली की भत्ता द्यावा लागतो. बिना भत्त्याची बदली होत नाही. त्यामुळे 500 कोटी रुपये भत्त्याला लागतात. एकीकडे पगार द्यायला पैसे नाही आहेत. कशाच्या बदल्या करत निघालात. त्यामुळे असा जर निर्णय केला असता की मेडिकल इमर्जन्सी किंवा फारच जास्त एक्झिजन्सी अशा केसमध्ये आम्ही बदली करू. सरसकट 15%. 15% म्हणजे किती होतात. तुम्ही आज स्टाफची एकूण जर बघितलं म्हणजे आपण सगळ्यांच्याच बदल्या होत नाही पण एकूण 18 ते 20 लाख हा सरकारी कर्मचारी आहे त्यातले शिक्षक धरून. त्यामुळे 15% बदल्या कशाला म्हणतात. अगदी त्यातल्या अगदी 7-8 लाखातले 15% बदल्या जरी आपण म्हटल्या तरी किती होतात त्या. त्यामुळे मला असं वाटतं चुकीचा निर्णय आहे. पण आता त्यांनी निर्णय घेतलाय पण त्याच्याच मागे सगळे लागले. त्याच्या व्यतिरिक्त कोणी काही करायलाच तयार नाही. हे योग्य नाही. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.